अनुपमा आपल्या एकुलत्या मुला बर एका मुलाबरोबर चंदीगड शहरात राहत होती उदय एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता जिथे त्याला सौम्या नावाची एक मुलगी खूप आवडायची आणि ते दोघंही लग्न करतात सौम्या अनुपमाची एकुलती एक सून होती आणि ती खूप चांगली शिकलेली होती पण अनुपमा मात्र काहीच शिकलेली नव्हती पण अनुपमा खूप चांगली सासू होती जी आपल्या सुनेची प्रत्येक कामात मदत करायची उदय आणि सौम्याच्या लग्नाला काही महिनेच झाले होते त्यामुळे घरातला सगळा खर्च उदयच बघत होता एकदा उदयला आपल्या ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर जावं लागत होतं त्यामुळे घरातल्या खर्चाची जबाबदारी तो सौम्याकडे देतो तो गेल्यानंतर घरातला सगळा खर्च सौम्याच बघत होती लग्नानंतर तीन महिने झाले होते तरी सुद्धा सौम्याला हे माहीत नव्हतं की तिची सासू अनुपमाला जराही लिहिता वाचता येत नाही आणि उदयनेही कधी तिला हे सांगितलं नव्हतं एक दिवस जेव्हा सौम्याला घरातलं सामान आणण्यासाठी बाजारात जायचं होतं तेव्हा ती आपल्या सासूला म्हणते आई मी सामान आणण्यासाठी जरा बाजारात जातीये दूधवाला जर बिल मागायला आला तर त्याला तुम्ही तिजोरीतले दोन हजार रुपये काढून द्या हो सौम्या तू अगदी निश्चिंत जा मी दूधवाल्याचं हिशोब करून देईन अनुपमा सौम्याच्या बोलण्याला हो म्हणते कारण तिला वाटत होतं की तिजोरीतले पैसे तिने मोजून ठेवले असतील आणि तेच पैसे तिला दुधवाल्याला द्यायचे थोड्या वेळाने सौम्य बाजारात जाते ती गेल्यानंतर काही वेळातच दारावरची बेल वाजते नमस्कार बाई साहेब माझ मागच्या महिन्याच बिल राहिले हो हो इथे थांब मी आत्ता घेऊन येते अनुपमा आतल्या खोलीत जाते आणि ती तिजोरीचं दार जेव्हा उघडते तेव्हा बघते की तिथे खूप सारे पैसे होते आता मला कसं कळणार की हजार रुपये म्हणजे किती पैसे होतात ते सुनबाईनी बहुतेक हे मोजूनच ठेवलेले दिसत आहेत असं करते दूधवाल्याला हे बंडल असंच देते जो काही हिशोब असेल त्याचा तो बघून घेईल अनुपमा दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊन जाते आणि त्याला देत ती म्हणते अरे रामू हे घे आणि हे एकदा मोजून मला सांग किती पैसे येते जास्त असतील तर दे आणि कमी असतील तर तसही सांग रामूला हे चांगलं माहीत होतं की अनुपमा एक अशिक्षित बाई आहे आणि तिला पैशाचं काहीही समजत नाही याचाच गैरफायदा घेऊन तो म्हणतो बाईसाहेब पैसे पूर्ण हाय का माझं एवढच हिशोब होता सौम्य मॅडमना बी सांगा माझा हिशोब आता पूर्ण झालाय म्हणून एवढं बोलून रामू तिथून निघून जातो थोड्या वेळाने सौम्या बाजारातून येते आणि आपल्या सासूला येऊन म्हणते सॉरी आई मला जरा बाजारातून यायला वेळ झाला आज बाजारात ना खूप गर्दी होती अच्छा आई दूधवाला आला होता का बिल घ्यायला तुम्ही त्यांचा हिशोब केलात ना तुम्हाला काही अडचण तर आली नाही ना नाही नाही बाळा मला काही अडचण नाही आली मी दुधवाल्याचा हिशोब केलाय तो म्हणत होता की आतापर्यंतचा माझा सगळा हिशोब मिळालाय पण तरीही तू तिजोरी एकदा बघून घे पैसे कमी तर झाले नाही ना त्यानंतर सौम्य आपल्या खोलीत जाते आणि तिजोरी उघडून बघते तेव्हा तिथे पैसे कमी असतात ती येऊन आपल्या सासूबाईंना विचारते आई तुम्ही पैसे अजून दुसऱ्या कामासाठी पण खर्च केलेत का तिथून पैसे जरा जास्तच निघालेत की तुम्ही दूधवाल्याला चुकून जास्त पैसे तर नाही दिले ना कारण तिजोरीमधून त्यापेक्षा जास्त पैसे काढले गेलेत तुम्ही जर ते पैसे वापरले असतील तर काहीच हरकत नाही तुमचाच पैसा आहे तो सौम्याचं बोलणं ऐकून अनुपमा विचार करू लागते अरे देवा मी पैसे जास्त तर नाही दिले मग ती घाबरत घाबरत आपल्या सुनेला म्हणते मला ना पैसे मोजायला येतात ना मला लिहायला वाचायला येतं माझ्यासाठी म्हणजे नुसत्या काळ्या दगड्यावर पांढऱ्या रिघा मला वाटलं तू दुधाचे पैसे मोजूनच ठेवले असशील म्हणून मी ते उचलून त्याला देऊन टाकले पण मला काय माहिती की तो रामू मलाच असा फसवून जाईल म्हणून मी त्याच्यावर किती विश्वास ठेवला होता माहित नाही तुझं किती मोठं नुकसान झालं असेल ते आई तुम्ही कशाला काळजी करताय पैसे दुधवाल्याकडेच जास्त गेलेत ना काही हरकत नाही पुढच्या महिन्यात ऍडजस्ट करीन ते पण आई मला एक सांगा तुम्हाला जर वाचायला येत नाही तर हे तुम्ही मला आधीच सांगायचं होतं उदयने जेव्हा मला हा सगळा खर्च भागवायला सांगितला होता तेव्हा मला ही जबाबदारी अजिबात माझ्याकडे नको होती मी उदयला तसं सांगितलंही होतं पण तो म्हणाला तूच बघ आणि तेव्हा मला हे माहीत नव्हतं की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही सौम्याच्या मनात आपल्या सासूला लिहायला वाचायला शिकवण्याची इच्छा निर्माण होते त्यामुळे ती ऑनलाईन असे क्लास बघायला लागते जिथे त्यांच्या वयाच्या बायकांना शिकवलं जातं काही दिवस शोधल्यानंतर सौम्याला अशी एक शाळा मिळतेच उदय मी ऑनलाईन एक अशी शाळा पाहिली आहे जिथे आईंच्या वयाच्या सगळ्या बायकांना शिकवलं जातं माझी इच्छा आहे की आईने सुद्धा ती शाळा जॉईन करावी आणि शिकावं तुझं विचार तर खूपच चांगला आहे सौम्या पण आई तयार होईल का या गोष्टीसाठी ते मला काही माहित नाही उदय पण तू काहीही करून आईना तयार कर उदय आपल्या आईशी बोलून तिला शाळेसाठी तयार करतो मग ते दोघही जाऊन अनुपमाचं ऍडमिशन घेतात दुसऱ्या दिवशी उदय अनुपमाला शाळेत सोडून येतो काही दिवस शाळेत शिकल्यानंतर आता अनुपमाला लिहायला येत होतं मग एक दिवस जेव्हा दूधवाला हिशोब मागायला येतो तेव्हा आपल्या सासूला आवाज देत म्हणते आई जरा दूधवाल्याचा हिशोब द्या ना मी किचन मध्ये स्वयंपाक करतीये ठीक आहे सौम्या तू तु तु तुझं काम कर तोपर्यंत मी या दूधवाल्याचा हिशोब करून येते मग अनुपमा पैसे घेऊन जाते आणि दूधवाल्याला म्हणते रामू तू मला अशिक्षित समजून माझ्याकडून पैसे लुबाडले होतेस तू हे बरोबर केलं नव्हतंस मला वाटलं तू प्रामाणिक आहेस म्हणून माझी सुनबाई होती म्हणून मला तिने सगळं समजावून सांगितलं नाहीतर मी आपली उगाच तुझ्यावर विश्वास ठेवून बसले होते यानंतर जर तू हिशोबात आता काही चूक केलीस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल बघ रामूला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो आणि तो हात जोडून अनुपमाला माफी मागत म्हणतो मला माफ कर बाईसाहेब एवढे सगळे पैसे बघून मला मोह आवरला नाही यापुढे अशी चूक अजिबात नाही होणार बाईसाहेब अनुभमाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती किचन मध्ये येऊन आपल्या सुनेला म्हणते सौम्य बाळा आज केवळ तुझ्यामुळं माझ्यात ही हिंमत आली कि मी एकटी त्या दूधवाल्याचा हिशोब करू शकले आज मला शिक्षणाचं महत्व पटलंय वाढतो आणि समाजात जो मान वाढतो तू माझी सून नाही मुलगी आहेस मुलगी देव करो आणि तुझ्यासारखी सून सगळ्यांना मिळव आई हे सगळे तुमच्याच मेहनतीचे परिणाम आहेत तुम्ही कोणाचाही विचार न करता या वयात तुम्ही शिकलात आणि मला अभिमान आहे की तुम्ही माझी सासू आहात मग दोन्ही सासू सुना डोळ्यात अश्रू घेऊन एकमेकींना मिठी मारतात ही गोष्ट आहे सुभद्राची सुभद्रा गावात राहत होती आणि तिचा मुलगा अखिल शहरात राहत होता तो तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होता सुभद्राचा मुलगा अखिल अचानकच तिला भेटण्यासाठी शहरातून गावात आला होता आपल्या मुलाला बघून ती खूप आनंदित झाली आणि मग पुन्हा त्याच तक्रारी सुरू झाल्या ज्या प्रत्येक आईच्या असतात कसा झालाय रे तुझा चेहरा किती बारीक झालायस तू जेवण वेळेवर करत नाहीस का खूप काम करायला लावतात का ऑफिसवाले अगं आई कुठं बारीक झालोय सगळ्या आयांना असं का वाटतं सगळ्यांना आपली मुलं अशी बारीकच दिसतात तुझ्याशी तर या विषयावर बोलायलाच नको तू पटकन हातपाय धुवून ये मी तुझ्यासाठी पराठे तयार करते सुभद्रा किचन मध्ये पराठे करायला जात होती तेवढ्यातच अखिलने आपल्या आईचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवलं अगं आई तू हे सगळं सोड मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय ते ऐकून सुभद्राचे डोळे चमकले आणि आनंदाने तिने त्याला विचारलं काय बोलायचंय रे लग्नाविषयी बोलायचंय का तू तयार असशील तर थांब मी तुला काहीतरी दाखवते सुभद्राने सोफ्या जवळच असलेल्या टेबलावरून एक पाकिट घेतलं आणि त्यातले काही मुलींचे फोटो ती अखिलला दाखवू लागली बघ सांग बर यातली तुला कुठली आवडली ते अखिलने ते फोटो वरचेवर बघितले आणि तो म्हणाला आई मला यातली कोणीच पसंत नाहीये काय बोलतोयस तू सगळ्या किती सुंदर आहेत चांगल्या शिकलेल्या पण आहेत मग त्यानंतर अखिलने जी गोष्ट आपल्या आईला सांगितली ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर अजून जास्त चमक आली अरे वा खरच तू मुलगी बघितलीयस अरे कोण आहे ती काय नाव आहे तिचं कुठे राहते अगं आई एका वेळी किती प्रश्न एवढं बोलून अखिलने आपला मोबाईल काढला आणि आपल्या मोबाईल मधून आकांक्षाचे फोटो त्याने आईला दाखवले तिचा फोटो बघून सुभद्रा खूप खुश झाली वा किती सुंदर आहे माझी सुनबाई मी खूप खुश आहे बाळा मी खूप खुश आहे आकांक्षा आणि अखिलचं लग्न झालं जेव्हा तो पहिल्यांदा तिला घेऊन घरी आला तेव्हा सुभद्रा त्या दोघांचंही औक्षण करत होती पण आकांक्षाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं आकांक्षा शहरात राहणारी मॉडर्न विचारांची मुलगी होती ती सुभद्राला म्हणाली काय आई आता हे सगळं कोण करत अग का नाही करत सगळे तर करतात लक्ष्मी आहेस तू माझ्या घरातली आणि लक्ष्मीचं स्वागत तर असंच केलं जात सुभद्राचं बोलणं ऐकून आकांक्षाने तोंड वाकडं केलं अखिलला वाटत होतं की आकांक्षाने थोडे दिवस आईबरोबर राहावं कारण त्याच्या कंपनीवाले त्याला काही दिवस परदेशात पाठवणार होते आकांक्षानेही कधी गाव पाहिलं नव्हतं त्यामुळे ती अखिलचं म्हणणं टाळू शकली नाही ठीक आहे बाबा पण लवकर ये तू नाहीतर मला एकटीला इथे कंटाळा येईल अखिल शहरात जातो एक दिवस अशीच सकाळची वेळ होती आकांक्षा आपल्या खोलीमध्ये झोपलेली होती सुभद्रा घंटी वाजवत पूजा करत होती घंटीच्या आवाजाने आकांक्षाची झोप डिस्टर्ब झाली ती रागाने बाहेर आली आणि सुभद्राला म्हणाली काय आई सकाळी एवढा आवाज कशाला करताय तुम्ही असं नाही बोलू बाई मी पूजा करतीये आणि आता तर सकाळचे सात वाजलेत सात वाजलेत तर मी काय करू मला काही तुमच्यासारखा लवकर उठायची सवय नाहीये तुम्ही आता हे सगळं थांबवा आणि मला जरा झोपू देत सुभद्राला सुनवायचं हे बोलणं अजिबात पटलं नाही पण तरीही ती गप्प राहिली आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागली अरे ही तर माझी चूक झाली ती शहरातली पोर आहे उशिरापर्यंत जागतात आणि उठतात मला या गोष्टीचा विचार करायला हवा होता आकांक्षा सगळा वेळ एकतर झोपण्यात घालवायची किंवा मोबाईल वर मैत्रिणींशी गप्पा मारण्यात घालवायची ती सुभद्राची काहीच मदत करत नव्हती एक दिवस ती फोनवर गप्पा मारत होती आणि सुभद्रा आपल्या बैलांना चारा देत होती तेव्हा तिच्या बैलाने मोठा हंबरडा खोडला अरे काय झालं तुला कशाला एवढ्या मोठ्याने ओरडतोस मी तुला चारा खायला हा बर ठीक आहे ठीक आहे उशीर झाला थोडा अरे काय करू आज माझे गुडघे खूप दुखतायत म्हातारी झालीय झालीये ना मी तिकडे फोन वरती आकांक्षाच्या मैत्रिणीने बैलाच्या हंबरण्याचा आवाज ऐकला आणि ती तिला म्हणाली अरे क्या बात हे आकांक्षा कुठल्या तबेल्यात वगैरे आहेस की काय तू हा कसला आवाज येतोय अगं गाव आहे ना हे इथे तर गाय आणि बैलांचाच आवाज येणार ना कुठला डीजे तर वाजणार नाही बरं ऐक मी तुला थोड्या वेळातच फोन करते आकांक्षाने फोन ठेवला आणि सरळ सुभद्राकडे गेली काय हो आई तुम्हाला जरासुद्धा कळत नाही का अहो मी तिकडे फोन वरती बोलतीये आणि तुमचा हा बैल इकडे ओरडत बसलाय माझं सगळं नाक कापलं जातं माझ्या मैत्रिणींसमोर तुम्हाला, तुम्हाला खूप आनंद होत असेल ना मला असा त्रास देण्यामध्ये हे सगळं तू काय बोलतीय सुनबाई मी तुला कशी काय त्रास देईन आणि राहिला प्रश्न ह्याच्या हांबरण्याचा तर त्याला भूक लागली होती म्हणून ओरडत होता तो आपल्यासारखा बोलू तर शकत नाही ना जनावर आहे ते ते जनावर आहे पण तुम्ही तर नाही ना कान उघडे नाही ऐका मी जेव्हा माझ्या मैत्रिणींबरोबर बोलत असेन तेव्हा तुम्ही याला घेऊन बाहेर जात जा नाहीतर मी हे घर सोडून जाईन माझं आयुष्य म्हणजे एक नरक झालेलं आहे सुभद्रा पुन्हा गप्प राहिली एक दिवस घराबाहेरचं अंगण जेव्हा ती शेणाने सारवत होती तेव्हा आकांक्षा नाकावर हात ठेवून आली आणि रागाने ती सुभद्राला म्हणाली काय आई हे काय चाललंय तुमचं सगळ्या घरभर हा घाणरडा वास पसरलाय सुनबाई अगं शेण आहे हे तुला माहितीये किती पवित्र असतं हे बाहेरच्या जीव जंतूंना घरात प्रवेश करू देत नाही हे अरे का तुम्ही माझ्या मागे लागलाय मला नकोय हे सगळं माझ्या घरात शेणबीण जेव्हा मी इथून जाईन ना त्यानंतर तुम्ही हे सगळं करत बसा कुठे आणून सोडून गेला हा अखिल मला देव जाणे कंपनी दोन महिन्याचं त्याचं ट्रेनिंग अजून वाढवलंय आता दोन महिने अजून हे सगळं झेलायला लागणार मला सुभद्रा आकांक्षाच्या कुठल्याच बोलण्याचं वाईट वाटून घेत नव्हती ती तिच्यावर खूप प्रेम करायची एक दिवस झालं सुभद्रा आकांक्षाला आज काही लोक तुला बघायला येणार आहेत ते काय ही लग्नाला आली नव्हती ना म्हणून अरे मला बघायला येत आहेत मी काय प्रदर्शनातली वस्तू आहे का मला बघायला यायला तुम्ही त्या लोकांना नाही म्हणून सांगा मला कोणालाही भेटायचं नाहीये आकांक्षा सतत सुभद्राचा अपमान करायची आणि उलट तिला बोलत राहायची पण सुभद्रा आपल्या सुनबाईला काहीच बोलत नव्हती तिला नेहमी असंच वाटायचं की सुनबाई शहरातली आहे तिकडची जीवन पद्धती वेगळी आहे आणि त्याला ती बदलू शकणार नाही एक दिवस सुभद्रा खूप आजारी पडली तिचा ताप उतरायचं नावच घेत नव्हता पण आकांक्षाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता एक दिवस आकांक्षा घराच्या टेरेसवर आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत मारत आणि आपल्या सासूबद्दल तक्रारी करत होती फोन ठेवल्यानंतर कसा कोण जाणे तिचा पाय घसरला आणि ती ते वरून खाली पडली आकांक्षाचा आवाज ऐकून सुभद्रा पळत पळत घराबाहेर आली आणि तिने पाहिलं की आकांक्षा जमिनीवर पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येत होतं सुनबाई सुनबाई अगं हे कसं काय झालं आकांक्षा रक्तबंबाळ झाली होती गावापासून हॉस्पिटल चार किलोमीटर अंतरावर होतं सुभद्राला कळत नव्हतं की काय करावं ते तेव्हाच तिला आपल्या बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला सुप्रियाने ताबडतोब आपली बैलगाडी तयार केली आणि आकांक्षाला त्याच्यात झोपवलं आणि स्वतःच बैलगाडी चालवत हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली लवकर चल अजून लवकर चल माझ्या सुनबाईला लवकरात लवकर, लवकर दवाखान्यात नेला पाहिजे दोन्ही अगदी वेगाने धावू लागले काही सगळे जण सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले आकांक्षाची ती गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला ताबडतोब ऍडमिट केलं आणि तिच्यावर उपचारही सुरू केले काही वेळानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले आता तुमच्या सुनबाईच्या जीवाला धोका नाही तुम्ही यायला थोडा जरी उशीर केला असतात तर काहीही झालं असतं जोपर्यंत आकांक्षा हॉस्पिटल मध्ये होती तोपर्यंत सुभद्रा ना रात्री झोपत होती ना दिवसा ती चोवीस तास तिच्या जवळ बसून राहायची तिला हवं नको ते सगळं बघायची आकांक्षाला सगळं कळालं होतं की सुभद्राने तिला हॉस्पिटल मध्ये कसं आणलं आणि तिची आता तिला आता तिच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि खूप पश्चातापही होत होता आई मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागले खूप उलटसुलट बोलले तुम्हाला पण तरीही तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी काय काय केलं माझ्या या चुकांसाठी मला माफ करा आई अग काही चूक केली नाहीस तू तू बरी हो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तेव्हाच आकांक्षेला ती तो आवाज ऐकतच होती तेवढ्यातच तुला माहितीये तू इथं झोपून आहेस तर माझ्या दोन्ही बैलांनी सुद्धा खाणं पिणं सोडून दिलंय ते हॉस्पिटलच्या बाहेरच उभे राहिलेत खरं सांगू ते जर नसते तर मी तुला कशी इथं घेऊन आले असते काय माहीत सुभद्राचं ते बोलणं ऐकून आकांक्षाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं ती बाहेर आली आणि दोन्ही बैलांच्या जवळ जाऊन तिने त्यांची माफी मागितली आकांक्षा आता बदलली होती तिला आता गाव आवडायला लागलं होतं आणि सुभद्रा तर खूपच जास्त बेस्ट बॉडीज <laughs> हॅलो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत राहा बेस्ट बडीज